हे सगळं कलेक्शन आहे अपूर्वासाठी खरं तर, पण एवढ्या साड्या असून सुद्धा अपूर्वा ॲट द एंड ऑफ द डे अपूर्वाला साडी नेसायची नाहीच आहे. हा पेहराव असं एक फिल्मी लेहंगा वगैरे चूज केलेला आहे, त्यामुळे मी हा लेहंगा घालते. आज तागायत अपूर्वा अजिबात एवढी तयार झालेली नाही आहे. टिपिकल ट्रेडिशनल गोष्टी आवडणाऱ्यांमधली अपूर्वा नाही आहे, तिला सतत काहीतरी वेगळंच करायचं असतं. कानिटकरांनी तिला एक छोटासा नेकलेस गिफ्ट केला आहे, सो तिला ते त्याचा काही फरक पडत नाही. हा आता दिसणार आहे नाही दिसणार आहे. केळवणाच्या दिवशी जेव्हा माझी आई मला, म्हणजे अपूर्वाची आई, तिला एक डायमंड नेकलेस गिफ्ट करणार होती किंवा करत होती, जो आत्या घेऊनही आली, पण मी तो नेकलेस घातला नाही. सौंदर्या तू कधी आलीस? अतुनी हा मुहूर्त मणी दिलाय आणि सांगितलंय की अपूर्वाला घालूनच मांडवात आणायचं. यु नो व्हॉट अप्पू, हा मुहूर्त मणी गळ्यात घालून जेव्हा तू सासरी वावरशील ना, तेव्हा तुला असं वाटणार की सतत तुझी माणसं तुझ्या सोबत आहे. रिअली? मी घालेन हे. मे आय? शुअर. हाय फ्रेंड्स, मी दीपाली. लोकमत फिल्मी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आहे ठिपक्यांची रांगोळीच्या सेटवर आणि तिथे आज मी तुम्हाला एक स्पेशल काही गोष्टी दाखवणार आहे ज्या तुम्हाला खूप आवडत असतील बघायला. मी आता आतमध्ये जाते कारण तिथे रेडी होते तुम्हा सगळ्यांची लाडकी अप्पू. लग्नासाठीचा तिचा हा स्पेशल लुक आहे, तर नेमका तिचा हा लुक कसा आहे तुम्हाला पाहायचा आहे, चला जाऊया. सो आतमध्ये आलेलो आहोत आपण आणि तुम्हाला दिसेल अप्पू आपल्यासोबत आहे. अप्पू हाय. हाय. हॅलो. तयार होते, जसं की तुम्ही बघत असाल की इथे भरपूर साऱ्या तिचे जे काही तयार होते ते सगळं इथे मांडलेलं आहे आणि तुम्हाला ते एक्सक्लुझिव्हली पाहायला मिळत आहे कारण अप्पूचा हा स्पेशल लुक आहे तिच्या वेडिंगसाठीचा. मी आता अप्पूकडे हँड ओव्हर करते कारण अप्पू आपल्याला सांगणार आहे की तिचा हा जो लुक तुम्ही बघताय लेहंगावाला हा स्पेशल आहे कारण प्रत्येक महाराष्ट्रीयन लुकमध्ये असं काही घडत नाही, तरी अप्पू आहे म्हणून तिथे वेगळं घडतं आहे. सो अप्पू, सगळ्या लुक बद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. येस येस येस. सो तू जसं म्हणालीस तसं अपूर्वा पूर्णपणे असं परंपरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिला माहीतच नाही आहेत, किंवा आपण काहीतरी ट्रेडिशनल करूयात ही गोष्ट तिला माहीत नाही आहे, त्यामुळे लग्न आहे म्हणल्यावरती तिने हा पेहराव असं एक फिल्मी लेहंगा वगैरे चूज केलेला आहे, त्यामुळे मी हा लेहंगा घालते आणि लाल रंग हा एक साधारण काय म्हणू, खूप जास्त फेस्टिव्ह वाटतो लाल आणि ही गोल्डन कलरची एम्ब्रॉयडरी त्याच्यावरची, त्यामुळे कदाचित अपूर्वाने लाल रंग निवडला आहे. आणि इथे तुम्ही बघत असालच, इथे ह्या चार साड्या आहेत, बरीचशी ज्वेलरी आहे तिकडे, छान छान सेट आहेत. सो हे सगळं कलेक्शन आहे अपूर्वासाठी खरं तर, पण एवढ्या साड्या असून सुद्धा अपूर्वा ॲट द एंड ऑफ द डे अपूर्वाला साडी नेसायची नाहीच आहे. अपूर्वाला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळे अपूर्वाने लग्नात लेहंगाच घातला आहे. पण कानिटकरांच्या घरी जाताना किंवा कानिटकर जेव्हा अपूर्वाचं स्वागत करतील तेव्हा आय थिंक अपूर्वा साडी नेसेल कानिटकरांचं मन राखण्यासाठी, कानिटकरांना खुश करण्यासाठी. सो येस, ह्या सगळ्या हे सगळं त्या साड्यांचं कलेक्शन आहे. ती ज्वेलरी आहे त्याच्यातला एखादा सेट, अगेन मी कानिटकरांच्या घरी जेव्हा जाईन, म्हणजे मा पोलांडून जेव्हा कानिटकरांची सून होईन मी खऱ्या अर्थाने, तर तेव्हा मी त्यातला एखादा सेट घालेन. सो हे सगळं अपूर्वासाठीचं कलेक्शन आहे, सो जे तुम्ही एक्सक्लुझिव्हली बघत आहात ह्या व्हिडिओमध्ये. आणि हा लुक मी केला आहे अपूर्वासाठी आणि आय होप हा लुक तुम्हाला आवडेल आणि तेवढीच मज्जा येईल तुम्हाला शशांक आणि अपूर्वा म्हणजे शप्पूच्या लग्नात. ही जी ज्वेलरी आहे, ही जी ज्वेलरी तुम्ही बघताय ती म्हणजे आता आज तागायत अपूर्वा अजिबात एवढी तयार झालेली नाही आहे, किंवा अशी
भरजरी दागिने घातलेले नाही आहेत किंवा काय, पण तिचं लग्न आहे म्हणल्यावरती ती काहीही कसर सोडत नाही आहे. सो येस, ह्याचा अर्थ असं नाही की अपूर्वा साडी नेसणार नाही कधीच किंवा काय. अपूर्वा साडी नेसेल, कारण अपूर्वा कानेटकरांची सून होती आहे, त्याच्यामुळे लग्नात एक वेळ कानेटकर ऐकतील तिचं लग्न आहे, त्याच्यामुळे तिला मज्जा गंमत करू देतील किंवा तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. पण लग्न होऊन मी कानेटकरांच्या घरी जाणार आहे, कानेटकरांची सून होणार आहे अपूर्वा, त्यामुळे लग्नानंतर त्या कानेटकरांच्या वाड्यात कदाचित म्हणजे सुवा आई माई ह्या सगळ्या बायका मला साडी कशी नेसायची किंवा साडीमध्येही मी छान दिसेन हे त्या मला पटवून देतील. सो येस, आणि हा अगेन हा चुडा ह्या मुंडावळ्या ज्या अशा टिपिकल नाही आहे कुठलीच गोष्ट. सो अपूर्वाला मी परत एकदा तेच सांगते, अपूर्वाला कुठलीच गोष्ट अशी टिपिकल ट्रेडिशनल गोष्टी आवडणाऱ्यांमध्ये अपूर्वा नाही आहे, तिला सतत काहीतरी वेगळंच करायचं असतं आणि तिला ह्या गोष्टीचं काहीच वाटत नाही, ही गोष्ट ह्याच्यावर सूट करेल नाही करेल काय माहिती नाही. कानेटकरांनी तिला एक छोटासा नेकलेस गिफ्ट केला आहे, हा सगळा ज्वेलरी बना, सो तिला ते त्याचं काही फरक पडत नाही, हा आता दिसणार आहे नाही दिसणार आहे किंवा काय. हा आता गिफ्ट दिल्यानंतर ती हे रोज घालणार आहे, तिला म्हणजे ती गोष्टींवर आणि माणसांवरती खूप प्रेम करणारी आहे अपूर्वा, तिला ह्या गोष्टीचा फरक पडत नाही की हे कशावर चांगलं दिसेल कशावर चांगलं दिसणार नाही. आता सेम गोष्ट घडली होती माझ्या केळवणाच्या दिवशी, जेव्हा माझी आई मला म्हणजे अपूर्वाची आई तिला एक डायमंड नेकलेस गिफ्ट करणार होती किंवा करत होती, जो आत्या घेऊनही आली, पण मी तो नेकलेस घातला नाही. कारण अपूर्वा त्या मागच्या भावनांना जास्त इम्पॉर्टन्स देते, वस्तूंना देत नाही. सो येस, तसाच हा छोटासा कानेटकरांनी दिलेला हे कानेटकरांनी दिलेलं पेंडंट आहे जे ती रोज घालती आहे, जे तिने लग्नातही घातलं आहे. सो ह्या गोष्टी तिच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अगेन ह्या मुंडावळ्या म्हणा किंवा हा एवढा मोठा मांगटिका म्हणा किंवा हे सगळं, तर एक जनरल मलाही मी जेव्हापासून अपूर्वाचं कॅरेक्टर साकारती आहे, मी एवढी खुश होते की मला काहीतरी कम्फर्टेबल कपडे घालायला मिळत आहे. मला अशी टिपिकल साडी नेसायची नाही आहे किंवा असं एक रोज साडी आणि असे छान दागिने झुमके कळ्यातलं वगैरे असं काहीही करायचं नाही, यामुळे मी खूप खुश होते. आणि सगळ्याशी कसर प्रोडक्शनने, आमच्या स्टायलिस्टने आणि अपूर्वा ह्या कॅरेक्टरने भरून काढलेली आहे ह्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये. मी कधीच एवढी रेडी झालेली नाही आहे तितकी मी रेडी झालेली आहे आत्ता अपूर्वाच्या कॅरेक्टरसाठी. सो मला छानही वाटतं आहे, बट अगेन आणि अपूर्वा तितकीच कंटाळतेही मध्येच लग्नाचा सिक्वेन्स चालू असताना, लग्न चालू असताना, ते तर तुम्ही बघालच. सो मज्जा आहे हे असं अपूर्वासाठी तयार होणं, ही एक वेगळीच मज्जा आहे. Thank you.